नमस्कार, मी रोहिणी, रोहिणी सिल्ली किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर। चंदनाचा टिळा माती, नाम तुझे ओटी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। आषाढ़ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आज आषाढ़ एकादशी निमित्त रोहिणी सिल्ली किचन मध्ये बनवणार आहोत उपवासाचा कुरकुरीत डोसा आणि बटाट्याची भाजी। अगदी काही टिप्स सहित मी आज तुम्हाला उपवासाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर कसा बनवायचा ते पाहूया। उपवासाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। काही भागामध्ये भगर सुद्धा बोललं जातं। ही आपण स्वच्छ निवडून घेतलेले आहे। एखादा खडा बारीक असा असतो यामध्ये, त्यामुळे नेहमी वरई घेत असताना निवडून घ्यावी। इथे एक कप वरईचे तांदूळ घेतलेत। आता इथे आपण 1/3 कप साबुदाणा घेतला आहे। तर साबुदाणा नेहमी वरीचे तांदूळ जास्त प्रमाणात घ्यायचे आणि साबुदाणा थोडा कमी घ्यायचा, म्हणजे डोसे अगदी खुसखुशीत बनतात आणि चवही चांगली लागते। इथे आपण दोन्ही मिक्स करून घेणार आहोत। इथे बघू शकता अशा प्रकारे दोन्ही एकत्र आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। भिजत ठेवत असताना हे आपल्याला पाण्याने स्वच्छ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इथे मी स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते अशा प्रकारे, आणि त्यामधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे बघू शकता या पद्धतीने, आणि त्यामध्ये आपण अजून एक ग्लासभर पाणी घालून 4 ते 5 तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे। जसं आपण डाळ आणि तांदूळ भिजत ठेवतो इडली आणि ढोशासाठी, तशाच पद्धतीने आपल्याला साबुदाणा आणि वरईचे तांदूळ भिजवायचे आहे। तिथे बघू शकता 4 ते 5 तास झाल्यानंतर व्यवस्थित भिजलेले आहेत। आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक असं याचं वाटण करून घेणार आहोत। म्हणजे जसं आपण इडली ढोशाला पीठ बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवायचं आहे आणि त्यामध्ये दही घालायचं आहे। दही घातल्यामुळे डोसा अगदी कुरकुरीत होण्यास मदत होते, त्यामुळे आपण हे पीठ रात्रभर भिजत ठेवणार नाही। लगेच आपण असे डोसे बनवणार आहोत, त्यामुळे आपण इथे दह्याचा वापर केला आहे। आपण आता एका बाउलमध्ये मिक्सरमधून पीठ काढून घेतलं, त्यामध्ये आपण आता मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपण आता हे जरा 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी बनवत असताना पॅन गरम झालेला आहे। पॅनवरती आपण थोडंसं तेल घातलं, तेलावरती थोडीशी हिरवी मिरची घालायची। तुम्ही जर जिरे उपवासाला खात असाल तर जिरे टाकले तरीसुद्धा चालेल, आम्ही खात नाही म्हणून मी टाकलेलं नाही। त्यानंतर इथे बटाटा मी शिजवून घेतलेला होता, त्याचे फोडी करून घेतल्या, काप करून घेतलं आणि यामध्ये आपण आता घातलं। मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यापेक्षा थोड्याशा छोट्यासुद्धा तुम्ही बटाटे कट करू शकता। त्यानंतर दाण्याचं कूट घालायचं। दाण्याचं कूट घातल्यानंतर यामध्ये मीठ घालूया। इथे तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता, जिरे, तुमच्याकडे जसं उपवासाला खात असतील तसे, आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी घालणार नाही, तुम्ही घालू शकता। इथे व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झाली। त्यानंतर आता आपण डोसे बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपण 1/2 ग्लासभर पाणी घातलं, जरासं डोशाचं पीठ पातळ बनवून घेतलेलं आहे। डोशाचं बॅटर पातळ असावं, घट्ट असेल तर डोसा जाड बनतो। इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पॅनवरती आपण थोडंसं तेल घातलं। तेल आपल्याला पूर्ण ब्रशच्या साह्याने पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे डोसा आपला खाली चिकटत नाही। इथे आणि हळूवारपणे आपण आता डोशाचं बॅटर पॅनवरती ओतूयात। इथे बघू शकता अशा प्रकारे मी व्यवस्थित डोशाचं बॅटर ओतून घेतलं आणि अशा प्रकारे आपला डोसा तयार झालेला आहे। फक्त आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण यासाठी की वरईचे तांदूळ थोडे ड्राय असतात, डोसा आपला एका साईडहून ड्राय बनू शकतो, त्यामुळे आपण झाकण ठेवलं होतं। इथे बघू शकता व्यवस्थित आपला डोसा तयार झालेला आहे। अगदी जाळीदार डोसा आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आपला हा डोसा एका बाजूने भाजला, तर दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेणार आहोत। अतिशय खुसखुशीत आणि खातानासुद्धा चवीला अगदी चविष्ट लागणारा आपला
उपवासाचा डोसा हा तयार झालेला आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने काळीदार आणि खुसखुशीत असा उपवासाचा डोसा हा तयार झालेला आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण दुसराही डोसा बनवून घेणार आहोत. इथे बनवत असताना इथे थोडंसं तेल टाकायला कधीही विसरू नका. तेल टाकल्यामुळे डोसा खाली चिकटत नाही, साबुदाना चिकट असतो त्यामुळे चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल नेहमी टाकावं. त्यानंतर झाकण नेहमी ठेवा जेव्हा तुम्ही उपवासाचा डोसा बनवत असाल, कारण वरही कोरडी असते त्यामुळे डोसा आपला कोरडा पडतो, कोरडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजावा यासाठी नेहमी झाकण ठेवावं. इथे बघू शकता आपले डोसे तयार झाले. उपवासाचा कुरकुरीत असा डोसा तयार झाला. बटाट्याची भाजी आणि उपवासाचा कुरकुरीत डोसा हा रेडी आहे. या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे आणि चविष्टसुद्धा लागतो. त्यामुळे नक्की या आषाढी एकादशीला उपवासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा. अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही पद्धत आहे, तुम्हालाही नक्की आवडेल. उपवासाचा कुरकुरीत डोसा आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीज मध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा. आणि जर तुम्ही रोहिणीज हेल्दी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.